मी श्वेता आरज, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. मुंबईत उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र होरपळला असतानाच दक्षिण पूर्व अरबी समुद्रात केरळ ते महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने बुधवारी 7 मार्च रोजी मध्य महाराष्ट्र विदर्भात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील शनिवारच्या सकाळच्या 8:30 नोंदणीनुसार मागील 24 तासात गोव्यासह राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला येथे 3.95°C तर सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे 1.53°C नोंदवली गेली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मुंबईकरांचा विचार करता मुंबईकरांना मागील 5-1 दिवसापासून उष्णतेच्या लाटेच्या झळा बसत आहेत. सलग 2 दिवस मुंबईचे कमाल तापमान 37°C नोंदवल्या आल्यानंतर सद्यस्थिती मुंबईचे कमाल तापमान 34°च्या आसपास आहे, त्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत. आता वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.